एवढा घनदाट जंगल मध्ये बसायला कोणी येईल? काही बाकडं कशासाठी बनवले असतील? हे जरा मला विचित्रच वाटतंय प्रथमेश. नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? काय म्हणताय? आणि गणपती बाप्पा मंदिर मध्येच आम्ही आता चाललोय तिथं. आम्ही आता बसलो मंदिरमध्ये, असलं पीसफुल आणि असलं मस्त वाटतंय. आधीच कंटाळून घरातून आलो तो, असलं ऊन बघू शकता मागे, बघा इतकं ऊन आहे त्यात, एवढं मस्त आणि गार वाटतंय या मंदिरमध्ये. उद्भूत्यांचा वास, आजूबाजूच्या आजूबाजूची हिरवागार झाडं, तसं नाही रे कुठल्या पण मंदिराचं की जसं म्हणजे एनर्जी तिथली मन किंवा असं तिथलं वेगळंच असं एनर्जी वाटतं. कुठल्या मंदिर गेलं तरी असं ती वास वगैरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता. आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही फार आमचे व्हिडिओ बघता वगैरे आणि आम्हाला खूप भारी वाटतं, पण विषय असा आहे की तुम्ही येताय, व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओ तसंच जाताय, व्हिडिओला लाईकच कोण करत नाही, कमेंट कोण करत नाही, सबस्क्राईब पण. महत्वाचं म्हणजे या व्हिडिओ बघा पूर्ण, एन्जॉयमेंट करताय, पण सबस्क्राईब करा. जे लाल बटन आहे, लाल बटन त्याला दाबा धरून, त्याला असलं बटन आहे, हा असला कलरचं बटन आहे. कमेंट सेक्शन मध्ये जा, तुमच्या मनात जे येते माझ्याबद्दल काय येते तिला, काय चुकतंय काय सांग तिला, पण असंच जाऊ नका. परत काय होतंय, परत काय होतंय, काय होतात पर्सनली इंस्टाग्रामला जाऊन नाही तर व्हॉट्सअपला जाऊन मला मेसेज करतात, हा भाव तू मस्त व्हिडिओ बनवतोस, अरे दादा तू मस्त व्हिडिओ बनवतोस. ते खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही असा रिस्पॉन्स देता, पण जाऊन सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर काय एवढी वाट बघायला होत आहे, करा की सबस्क्राईब काढ्यानं. मित्रांनो, हे आहे किल्लसकर वाडीतलं मोठं स्टेडियम. यस ब्रो. तर इथे बऱ्यापैकी मॅचेस चालू होतात, तरी आता आपण इथं पुढं ह्याच्यानंतर वॉकिंग सकाळची, आता हे दुपार तर वाघ आहे क्या? चित्ता, चित्ता आहे क्या? त्या होया गलत्या होया, उधर माणूस था. अरे मित्रांनो, इथं आपण आता या बाकड्या बसा आलोय, अरे बसायला बरोबर आहे, पण काय असं होतं पडा लागली की असं खाली असं वाटतं, पडते खाली काय असं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता भयानक अशा जंगल मध्ये, ॲमेझॉन सुद्धा ह्याच्याकडे फिका आहे, असं जंगल मध्ये आम्ही आता सर्वाइव्ह करण्यासाठी आलेलो आहे. आता आवाज ऐकू शकता, असला मोठा आवाज आला तर 2 मिनिटं सुद्धा थांबणं हे खूप धोकादायक आहे, तरी टाइमची जुनी गुरे. पण विचार असा आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाघ, चित्ता, कोल्हा, हरिण येतोच राहतात. मित्रांनो बघू शकता, इथनच आता एक जण हरिण पळून गेला, पण तो म्हणला मी काही येऊ शकत नाही इकडे, म्हणून तो तिकडच साईडला गेलाय. तरी आता आम्हाला शिकार करायचे. आजच्या रात्री 6 वाजल्यानंतर इथं कोणीच फिरकत नाहीये, कारण का जी आत्ता जागा नाही, एकदम सुंदर आहे, हिरवीगार अशी शांत दिसते ना, तीच संध्याकाळी भयानक रूपमध्ये बदलते. आता मला एक गोष्ट सांगा, एवढ्या घनदाट जंगलमध्ये बसायला कोणी येईल? काही बाकडं कशासाठी बनवले असतील? हे जरा मला विचित्रच वाटतंय प्रथमेश, एकदम क्रीपी वाटतं ना, एकदम हे असं कसं असू शकतं, इथं खुर्ची आणि त्या साईडला, हा आणि इथं जरा बादले भावा, म्हणजे बघू शकतो म्हणजे इतकं भयानक, म्हणजे एवढ्या जंगलामध्ये कोण बनवेल, कोण बसायला येईल रे भावा? तिथून पुढे कोणते कोणते आम्हाला टप्पे खावतात आणि ते आम्हाला पार करायचे. हा भावा, इकडे उजेड आला, फायनली उजेड, घनदाट जंगल तुझा अंधार होतो, मी पहिला बाहेर आलो. याच्यापासून आम्ही ना, हे काय असेल, हे काय असेल, याच्यापासून आपल्याला एक बोट तयार करायची आहे. मला मी बोट तयार करीन, बघ हे जाऊ, मी हे जाऊ आणि दादा ह्याच्या संकेत छान समजले समजले. आणि तुम्ही कधी पण हे चुलीसाठी पण वापरू शकता, हे दॅट्स इम्पॉर्टंट वर्ड चुली. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत, त्यांचा आपण वापर करणे
हेच आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य तरी तुम्हाला सांगायला देत होतो, तेव्हाच्या काळी जे राजा महाराजा होते ना त्यांची तर सभा भरायची. राज्यामध्ये जर कोणाने गुन्हा केला तर त्याला हित आणायचा, त्याचा बळी द्यायचा. इथं त्याचा जो गुन्हा, त्यामुळेच हे घनदाट जंगल आहे का इथं जवळच. हो, मी अशा माहितीनुसार माझ्या ते जे हे सगळं बरोबर आहे काय माहिती का, फालतू ज्ञान हे कोणी देऊ शकणार नाही तुम्हाला. तरी फायनली भावांनो आम्ही ह्या घनदाट जंगलात दाटलेलो आहे आणि आम्हाला फायनली म्हणजे फायनली आपला किनारा गावलेला आहे. आम्ही आता वर जाण्याचा लांबून आलोय आणि हा पत्तर जीवनाचा प्रवास हा खूप खडतर खडतर, पण भीते मला वाटलेलं आहे खडतर. सांगतो धडपड